हे मस्त आपलं हॉटेल आणि ही अशी वाहणारी छोटीशी नदी पाईन ट्रीजच्या मधून आम्ही चाललोय. अशी मस्त इकडे बसायला जागा आहे. मस्त कॉफी आलेली आहे. हाय गाईज, सो इट्स डे 7 राईट नाऊ आणि आपण आहोत मनालीमध्ये. मनालीवरनं आपण आता निघणार आहोत जीबीसाठी. जीबी हे 120 किलोमीटरच्या अंतरावर आहे. ज्या रस्त्याने आपण आलो त्याच रस्त्याने थोडं कुल्लूपर्यंत आपल्याला रिटर्न जायचं आहे आणि भुंतरला आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. ओके, सो तिकडनं स्पिती व्हॅलीचा रस्ता जो आहे तो चालू होतो. आपल्याबरोबर टोटल 8 रायडर्स असणार आहेत आणि आपण आता जॉईन करतो आहे ड्रीम रायडर्स ग्रुपसोबत. आणि त्या व्यतिरिक्त कॅम्पर वॅन असणार आहे, मेकॅनिक असणार आहेत. सो राईड तेवढी कम्फर्टेबल असू शकते कारण की आत्तापर्यंत मी सोलो आलो आहे. सो नाश्त्यासाठी आहे कॉफी, चाय, ब्रेड बटर आहे, जॅम आहे, बटर आहे, फ्रूट्समध्ये आहे कलिंगड, पपया आणि सँडविच आहेत. तर हे ज्यूस आहेत, थोडे कॉर्नफ्लेक्स आहेत, पुरी भाजी, पराठा आणि कर्ड आहे, ओट्स आहेत आणि पोहा आहे. त्या व्यतिरिक्त बॉइल्ड एगसुद्धा आहेत. सो मी आता खातो आहे वॉटरमेलन ऑमलेट आणि सँडविच आणि थोडेसे पोहे. सो राकेशला ही बाईक मिळाली आहे आणि बाकी सगळ्यांना असे सगळेच हिमालयन आहेत आणि सगळे आपले आपले बाईक चेक करत आहेत. सो ऑल सेट निघायला. बाईक अशी पूर्ण रेडी आहे. आता थोडंसं आपल्याला फ्युल टॉपअप करायचं आहे आणि हवा भरायची आहे आणि मग पुढे राईड कंटिन्यू होणार आहे आपली. सो मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात आहे ती आपण करतो आहे आणि गणपतीचं नाव घेऊया, गणपती बाप्पा मोरया. आणि आता एकामागोमाग एक सगळेजण निघत आहेत. आज आपल्याला जायचं आहे जीबीला आणि ऑन द वे आपण आता पेट्रोलसाठी थांबणार आहोत. पेट्रोल पंप आलेला आहे आणि हॉटेलच्या अगदी 300-400 मीटरच्या अंतरावरच आहे हे. फुल टँक करायची गरज नाही कारण की ऑलरेडी हाफ टँकच्या वरती पेट्रोल आहे. थोडंसं टॉपअप करूया आपण. सो 384 पेट्रोल झालं आहे आणि पेट्रोलचा रेट आहे 95.80. आणि फायनली राईड सुरू झालेली आहे आणि आपल्याला लीड करतायत ते म्हणजे हिरेनबाय. हिमालयन चालवत आहेत ते आणि हिरेनबाय हे ड्रीम रायडर ग्रुपचे ओनर आहेत. 2009 त्यांनी ड्रीम रायडरची सुरुवात केली. तेव्हापासून लेह लदाख, स्पिती, हानले, झंस्कार, मेघालय घ्या किंवा भूतान, नेपाल असे बाईक राईड्स जे आहेत ते ऑर्गनाईज करतात आणि खूप एक्सपिरियन्स आहे. 15-16 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन ते चालतात. आपण जेव्हा 2022 लदाख राईड केलेली तीसुद्धा ड्रीम रायडर्ससोबतच केलेली, पण तेव्हा आपल्याला लीड करत होते रोनक आणि आता चक्क आपल्यासोबत हिरेनबाय आहेत. सो बघूया आपण कसा एक्सपिरियन्स असणार आहे ओवरऑल ह्या राईडचा. सो ज्या रोडने आपण चंडीगढ टू मनाली ट्रॅव्हल केलेलं त्याच रोडने आपण आता परत मागे चालूया टुवर्ड्स चंडीगढ आणि ऑन द वे आपल्याला एक टनल लागेल आणि टनल क्रॉस केल्यानंतर भुंतर गाव लागतं आणि मग भुंतरवरनं आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि तिकडनं स्पिती व्हॅलीचं जे सर्किट आहे ते सुरू होणार आहे. त्याच रस्त्याने जर आपण कंटिन्यू केलं तर चंडीगड आहे 241 किलोमीटर्स आणि दिल्ली आहे 474 किलोमीटर्स. फायनली टनल जो आहे तो आलेला आहे आणि हा टनल क्रॉस केल्यानंतर आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे टुवर्ड्स जीबी आणि स्पिती व्हॅलीचं जे सर्किट आहे ते मनालीवरनं इकडनं सुरू होतं. आणि आपण बघू शकतो हा टनल जो आहे तो खूप जुना आहे आणि खूप मोठासुद्धा आहे. आता आपण सध्या बघतो आहे मनाली टू चंडीगड किंवा चंडीगड टू मनाली बरेच नवीन टनल्स बनत आहेत आणि ह्या टनललासुद्धा मेंटेन करायची गरज आहे, रिपेअर करायची गरज आहे कारण ते जे नवीन टनल आहेत ते खूप छान बनवले आहेत आणि ओव्हरऑल खूप उजेड असतो तिकडे. आणि हा टनल जो आहे तो संपलेला आहे आणि कदाचित आपल्याला लेफ्टला थांबायचं आहे. येस, हिरेनबाय लेफ्टला थांबायला सांगतात. सो इकडनं आपल्याला निघायचं आहे आता आणि जीबी व्हॅली हाच रस्ता जातो. इनफॅक्ट स्पिती व्हॅलीचं जे सर्किट आहे ते इकडनं सुरू होतं आणि हा मंदार ओव्हरटेक करून गेलेला आहे पुढे. आणि आपण बघू शकतो राईट साईडला कोणता तरी डॅम दिसतो आहे. तुम्हाला जर ह्याचं नाव माहीत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आता आपण वळूया पुढे. सो हा डॅम आलेला आहे आणि पूर्ण भरलेला दिसतोय. कदाचित भरपूर पाऊस पडला तर मे बी रस्त्यावर पण पाणी येत असेल आता, नेव्हर नो. टोटल 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि मागचा 8. सो टोटल 8 रायडर्स आहोत आपण.
आणि छोटे छोटे रस्ते जे आहेत ते सुरू झालेत आणि आपल्याला छोटे छोटे गावं पण पाहायला मिळणार आहेत. सो जसं मी म्हणालो की टोटल 8 रायडर्स आहेत आणि आपल्यासोबत 2 कारसुद्धा आहेत. एक हायलक्स आहे जी कॅम्पर वॅन आहे. हायलक्स म्हणजे खूप मस्त अशी ॲडव्हेंचर गाडीच आहे. तिच्यामध्ये बरंच लगेज ठेवलेलं आहे आपलं सगळ्यांचं. आणि इनोवा आहे. इनोवामध्ये अमित आणि दिवेश आणि अजून एक कोणतरी बसलं आहे. सो असं आपला लाईनअप आहे. टोटल 8 रायडर्स आणि 2 कॅब्स. आणि हे कोणतं तरी गाव आलं आहे. काय नाव आहे? बंजार नाव आहे या गावाचं, जे येतं कुल्लू डिस्ट्रिक्टमध्ये. आणि अशी छोटी छोटी गावं, छोटे छोटे रस्ते आपल्याला येणाऱ्या काही दिवसात पाहायला मिळणार आहेत. सो मुंबईवरनं चंदीगड आणि चंदीगडवरनं मनालीपर्यंत आपण मस्त मोठ्या हायवेने आलो. आता पुढे पण भेटतील हायवे नो डाऊट, पण असेच छोटे छोटे गाव आणि छोटे छोटे रस्ते एक्सप्लोअर करण्यासाठी आपण स्पिती व्हॅलीला आलो आहे. आणि अर्थात ॲडव्हेंचर पण असणारच आहे. सो मजा येणार आहे. सो समोर बघा मित्रांनो, मस्त अशी गाडी लावली आहे. मागे एक छोटं घर आहे आणि त्याच्यामागे मस्त मोठे मोठे पाईन ट्रीज आहेत. हा मस्त लुक येतोय बघा. आणि मस्त रोड आहेत. आता आपण चाललो आहोत त्या रस्त्यांवरती सगळे पाईन ट्रीजच दिसत आहेत आजूबाजूला, उंच उंच असे. मजा येते इकडे बाईक राईड करायला. आणि वेलकम टू हिमाचल. जलोरी पास 10, रामपूर 115, शिमला 174 आणि जीबीला सुद्धा पोचलेलो आपण. सो जीबीचा हा ब्रिज आणि समोर आपल्याला दिसत आहे ते हॉटेल आहे. सो बरेच हॉटेल दिसत आहेत इकडे. सो आपण फायनली जीबीला पोचलो आहे. आपलं पण हॉटेल कदाचित इथेच कुठेतरी असेल जवळपास. सो बघूया पुढे जाऊन. आणि रस्ते खूप छोटे आहेत. आपण तो टनल जो होता तिकडनं लेफ्ट मारल्यानंतर सगळे रस्ते आपल्याला छोटेच लागले आहेत. छोट्या छोट्या गावातनंच आपण चाललेलो आहोत. आय थिंक आपण पोचलेलो आहे हॉटेलला. हो येस. काय नाव लिहिलं आहे? लॅटो अँड चौहान पॅलेस. सो आय थिंक खाली आपलं हॉटेल असावं. हॉटेलला पोचायचा जो रस्ता आहे तो खूप स्टीप होता आणि आता फायनली पोचलो आहे हॉटेलजवळ. सो हे मस्त आपलं हॉटेल आणि ही अशी वाहणारी छोटीशी नदी आणि तो ब्रिज. सुपर लोकेशन आहे एकदम. आणि हा असा डायनिंग एरिया आहे हॉटेलचा. मस्त इकडनं असा बाहेरचा व्ह्यू जीबीमध्ये. येस हाय. हा आहे अमित पिंगुलकर, सारखा आंघोळ करत असतो. हा इकडे असं बेड आहेत. हे 2 एक्स्ट्रा बेड आहेत. आणि ही आपली विंडो आणि विंडोमधनं हा असा छान व्ह्यू. वातावरणामध्ये छान असं हे मस्त जेवण, रोटी, पनीरची भाजी, हा राईस, हा राजमा आहे. Enjoy the drone shots. Woo! संध्याकाळ झाली आहे आणि इकडेच हॉटेल स्टे जवळच एक मस्त कॅफे आहे आणि तिकडे आपण चाललो आहे. सो तत्पूर्वी मी परत ह्या ब्रिजचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. आणि पाण्याचा फ्लो आहे तो थोडासा वाढला आहे. सो आता ब्रिजचा व्ह्यू बघा. सब ब्रिज आहे हे बघा, एक नंबर मस्त. या पाईन ट्रीजच्या मधून आम्ही चाललो आहे. छान अशी पायवाट आहे. मस्त लोकेशन आहे. एकदम पीसफुल वातावरण पण आता एकदम थंड झालेलं आहे. छान
तो एक कॅफे तिकडे आपल्याला जायचंय. व्ह्यू बघा काय मस्त आहे, वरती टेंट्स आहेत. आय थिंक रिसॉर्ट असेल वाटत तो. एक वरती मस्त रिसॉर्ट आहे आणि तिथे जायला अशी एक पायवाट बनवलेली आहे. त्या कॅफे जवळ आपण पोहोचलेलो आहे. असा कॅफे आहे मस्त. हॅलो, चला आपण बघूया हे कॅफे कसं आहे. हो मस्त बसायला जागा आहे अशी इकडे. मित्रांनो, ओल्ड स्कूल कॅफे एक नंबर. तुम्ही GB मध्ये येताय आणि कुठेही स्टे करा, पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर नक्कीच कॅफेला व्हिजिट करा. भारी एक्सपिरियन्स आहे, इकडचे वाईब सुपर्ब आहेत आणि जी कॉफी आम्ही पियालो, जे फ्रेंच फ्राईज खाल्ले आणि फ्राईड कॉर्न्स खाल्ले, सुपर्ब होते, सुपर्ब. आता आम्ही कॅफे मधनं रिटर्न चाललोय आणि इकडचा डॉग बघा, सॉलिड ह्यूज आहे, एकदम मस्क्युलर, एकदम. सगळ्यांचा माहोल एकदम बनलेला आहे आणि मस्त गप्पा चालू आहेत. प्रत्येक जण आपला एक्सपिरियन्स शेअर करतोय. यारे तेरी यारे चल माना इस बारी सारी मेरी फिक्रें तेरे आगे आके हारी. इस बेढंगी दुनिया के संगी हम न होते यारा, अपनी तो यारी अतरंगी है रे. Some countries obsessed with it.